नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या महाराष्ट्रातील नवीन पावसाची परिस्थिती काय असेल या संदर्भात आपण अंदाज व्यक्त करणार आहोत महाराष्ट्राच्या हवामानामध्ये सातत्याने आता बदल होऊ लागले आहेत आणि सकारात्मक अशा पद्धतीने वातावरण बदलतं आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे जी पी एस मॉडेलनुसार या व्हर्जननुसार जर बघितलं तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणात आज ढगाळ परिस्थिती दिसते आहे सोळा तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे सतरा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरातून पूर्व भारताकडून कमी दाबाचं क्षेत्र हे भारताच्या भूभागाकडे सरकत असल्यामुळे याचा विदर्भात सुरुवातीला प्रभाव पडेल असा अंदाज आहे जी एफ एस मॉडेलनुसार विदर्भात पावसात जोर राहण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे एकोणीस तारखेला मात्र हे संपूर्ण क्षेत्र सम विदर्भ व्यापणार असल्याचं स्पष्ट दिसते कोकणातही पाऊस या दरम्यान वाढणार आहे या मॉडेलनुसार कमी दाबाचं क्षेत्र कोकणात प्रभाव टाकणार आहे उत्तर महाराष्ट्रात प्रभाव टाकणार आहे वीस तारखेला आणि जवळपास मराठवाड्यापर्यंत ते पुढे सरकण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे की जे एफ एस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू मॉ मॉडेल हे अधिक प्रभावी ठरतं या मॉडेलनुसार आपण बघतो की एकवीस तारखेला देखील जोरदार पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहणार आहे बावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्र पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे तेवीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाळ्यातून राहील विदर्भात याचा प्रभाव आणि मराठवाड्यात प्रभाव अधिक राहील या मॉडेलनुसार संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची क्षमता येणाऱ्या कमी दाबामध्ये आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता चोवीस तारखेपर्यंत आहे या मॉडेलनुसारसुद्धा आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज घेणार आहोत संपूर्ण भारतामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आज पंधरा ऑगस्टपासून होणार आहे उद्या सोळा तारखेला विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे वातावरणात विदर्भाकडून पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल सतरा तारखेला देखील कमी दाबाचं क्षेत्र हे पूर्वेकडून भारतावर सरकतं आहे त्यामुळे त्याचा परिणाम विदर्भात सुरुवातीला होईल अठरा तारखेला आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे आणि विदर्भाच्या दिशेने कमी दाब महाराष्ट्रावर सरकण्यास सुरुवात होणार आहे या मॉडेलनुसार म्हणजे ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे हे आणि या मॉडेलनुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण या विभागात एकोणीस तारखेलाच पावसाला सुरुवात होणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार संपूर्ण महाराष्ट्र वीस तारखेला पाऊस व्यापेल आणि कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर तयार होईल असा अंदाज आहे एकवीस आणि बावीस तारखेला देखील महाराष्ट्रावर कमी दाब निर्माण होताना दिसतोय संपूर्ण महाराष्ट्र कमी दाब व्यापण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची परिस्थिती असणार आहे तुलनेत मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे हे वातावरण चोवीस तारखेलाही असणार आहे ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलचाच हा एक भाग आहे यानुसार कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेला दुपारनंतर सुरू होईल एक मोठी चक्राकार स्थिती तयार होताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे हवेचा दाब जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही अशा प्रकारचा अंदाज आपण सुरुवातीपासून दिलेला आहे बावीस तेवीस चोवीस तारखेला देखील हवेचा दाब कमी राहणार असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाच पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याची शक्यता आता तयार होते आहे वातावरणात आजपासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आपल्या आपल्या विभागामध्ये बदल वाटायला सुरुवात होईल आपण बघतो ठिकठिकाणी थीक पावसाळी वातावरण वाढायलाही सुरुवात होईल सोळा सतरा तारखेलापर्यंत पावसाचा प्रभाव कमी राहील परंतु एकूणच अठरा तारखेपासून हा प्रभाव वाढत जाईल अठरा तारखेला जवळपास पावसाचं वातावरण कमी दाबामुळे संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सुरू होईल कोकण किनारपट्टीचाही पाऊस या दरम्यान वाढणार आहे एकूणच उत्तर महाराष्ट्र कोकण संपूर्ण विदर्भ यामध्ये आपण अगदी अकोला अमरावतीपर्यंतचा भाग बघतो आहे मालेगाव धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या भागातही पहिल्यांदा पावसाला आपल्याला एकोणीस तारखेला सुरुवात होईल असं दिसतं आहे कारण दुपारनंतर एकोणीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती तयार होणार आहे मात्र एकूणच वातावरण बदलत असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक विभागात एकोणीस तारखेपासून म्हणजे संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा महाराश्ट उत्तरेकडील भाग आणि कोकण किनारपट्टीसुद्धा पण तयार होणार आहे अगदी जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या भागातही मोठं पावसाळ्यातून राहील त्यामुळे एकूणच वातावरण खूप बदलतं आहे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होत महाराष्ट्रात खूप पूरक अशा प्रकारची पावसाळी परिस्थिती एकोणीस वीस तारखेला तयार होते काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्याकडकडे असं जोरदार पाऊस होणार आहे ज्या ठिकाणी आपण दुष्काळी परिस्थिती बघत होतो ते अहमदनगर बीड लातूर सोलापूर सांगली सातारा पुणे या सर्व भागात खूप पावसाचं प्रमाण वीस तारखेला दुपारनंतर वाढणार आहे आपण एकवीस तारखेला बघतोय की अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या सो परिसरामध्ये आपल्याला पहिल्यांदा एवढं पावसाचं चांगलं वातावरण तयार होताना दिसतंय इथलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच एकोणीस वीस एकवीस तारखेला पावसाचं वातावरण वाढतं आपण बघतो बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मोठे पाऊस होणार आहेत वातावरण मराठवाड्यामध्ये बदलतं आहे विदर्भात बदलतं आहे पश्चिम महाराष्ट्रातही बदलतं आहे जळगाव धुळे नंदुरबार मराठवाडा विदर्भ सर्वच भागात बावीस तारखेलाही पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे सातारा सांगली आणि सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मोठं पावसाळी उतरून चोवीस तारखेला तयार होताना दिसतं आहे आपण आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरज